वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। प्रसंची मंद मावशी, प्रसंची आई म्हणजे आमची सगळ्यांची मोठी बहीण अक्का, आबोली म्हणजे आमचं सगळ्यांचं लाडकं नातवंड, लहानपणापासून शरूआजीच्या शिस्तीत वाढलेली, शरूआजीकडे शिकवणीसाठी आता ट्युशन म्हणता ना तुम्ही मुलं यायची, त्यात आबोलीही असायची। अभ्यासाचा कंटाळा केला किंवा पाढे चुकले की तिलाही छडी मिळायची। चौथीपर्यंत तिच्याच हाताखाली शिकली ती। आजी तिची खूप लाड करायची, सतत नवे कपडे नटवणं आजीला आवडत होत, पण आबोलीला नटणं अजिबात आवडत नाही। जरीचे किंवा आतून अस्तर असलेले फ्रॉक तिला आवडत नसत, म्हणून माझ्या दुकानातले मी सिल्कचं कापड तिला आणून देत असे आणि त्याचे फ्रॉक शिवत असे, ते तिला आवडत। तिला वेण्या मात्र शरूआजीच्याच घातलेल्या आवडायच्या, आईकडून तिनं कधीही वेणी घातली नाही। मी गमतीनं विचारायची, आजी गेल्यावर वेणी कोण घालणार ग? तेव्हा ती म्हणायची, माझी वेणी घालण्यापुरती आजी रोज येत जाईल, तिला मी बोलवत जाईन। लेकराची शाळा थंडीतही सकाळी असायची, लहान मुलांची शाळा सकाळी का ठेवतात असं मला नेहमी वाटायचं। दीपक काकाच्या लग्नात तर त्याच्याजवळ सतत आबोलीच असायची। दीपक म्हणजे माझा मुलगा। निर्मा पावडरच्या जाहिरातीतल्यासारखे तिचे फोटो असायचे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेजारच्या रोहिणी काकू, मऊ आजी यांनी आबोली यांना आबोली आणि सात्विक म्हणजे जीव की प्राण म्हणाल ते लाड सगळे मऊ आजीपाशी चालायचे, झोपायला त्यांच्याकडेच असायची ते। तिचं लग्न लवकर ठरावं नेहमी त्या भोकायच्या, पण त्याही आता आबोलीचं कौतुक सोहळा पाहायला नाहीयेत। एवढीशी गोड चिमुकली आबोली कधी मोठी झाली कळलंच नाही। आबोली, योग्य जोडीदार निवडलायस, सुखी तुला सुखी आणि योग्य जोडीदार निवडलायस, तुला आणि श्रीकांतला लग्नासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभाशीर्वाद। पाहिलेली आबोली समंजस, हसरी, मन मिळाऊ आणि एक गोड मुलगी आहे। तिची एक छानशी आठवण म्हणजे 2 वर्षापूर्वी तिने अभिषेक मळ्यात न लाजता नाचरे मोरा या गाण्यावर एकदम बिनधास्त डान्स केला होता। तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडला होता। अशी बिनधास्त आणि फन लव्हिंग मुलगी मला खूप आवडते। अजून एक तिची आवडणारी गोष्ट म्हणजे मी तिची काकू असून ती मला वहिनी म्हणून हाक मारते। थँक्यू, लव यू आबोली। आबोली, तू खूप छान आणि एकदम परफेक्ट जोडीदार निवडलेला आहेस। तुमची जोडी खूप सुंदर दिसते। तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा। आबोली, अगं आतापर्यंत तू सगळ्यांच्या शुभेच्छा ऐकल्या असतील की कुणी कुणी किती छान 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 तुझ्याबद्दल काय काय सांगितलंय, आठवणी सांगितल्या, पण मी मात्र तुझं सगळं भांडाफोड करणार आहे। आता मी तुझ्या सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी सगळ्यांना सांगून टाकणार आहे। काहीच आता मी जपून किती दिवस मी असं सगळी गुपितं लपून ठेवायची, मला आता जमत नाही हे सगळं लपून ठेवायला। तर पहिली गोष्ट त्याच्यातली म्हणजे, अगं तू घाबरू नकोस, मी काही सांगत नाही, फक्त ते तुझ्यात आणि माझ्यात आहे, बाकी कुणाला काही सांगत नाही, अजिबात घाबरू नकोस। अगं आबोली,
तू मला मात्र एक गोष्ट खटकली तुझी की अगं आम्ही इतक्या वेळा भारतामध्ये आलो पण तेव्हा मात्र तू आपलं लग्न ठरवलं नाहीस आणि आता आम्ही ज्या वर्षी येणार नाही त्या वर्षी बरोबर लग्न ठरवलंस आम्हाला येता येत नाही हे कसं बरोबर दिसतं का आम्हाला किती आठवण येते खापदाडाची की म्हटलं खापदाडामध्ये जाऊन ते लाईटिंग वगैरे लावलेलं बघून सगळं किती छान वातावरण असेल आम्ही आपलं इथं बसून फक्त इमॅजिनेशन करतोय बरं असू देत आम्ही जरी लग्नाला नसलोत तरी आमच्या सगळ्यांच्या तुला आणि श्रीकांतला खूप खूप शुभेच्छा आहेत तू मस्त जोडीदार निवडलेला आहेस आणि तुमच्या दोघांचं भावी आयुष्य खूप मस्त जाणार आहे आणि तसं जाओ ही आमची शुभेच्छा अगं आबोली तुझ्याबद्दल किती आणि काय 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 सांगायचं तुला म्हणजे मी तू एवढी लहान असल्यापासूनच मी तुला बघितलेलं आहे ओळखतो म्हणजे मी सोलापूरमध्ये 11वी 12वीला शिकायला होतो तेव्हा तू शाळेत जात होतीस ते सेवासदन का कुठली तरी शाळा होती मुरारजी पेठेच्या तिकडे तिकडे मी तुला कधी कधी सोडायला यायचो तेव्हापासून मी तुला पाहतोय तेव्हापासून मी तुला ओळखतोय म्हणजे किती किती काय काय गोष्टी तुझ्या आठवायच्या आणि सांगायच्या आबोली मला सगळ्यात पहिली प्रकर्षानं लक्षात राहिलेली आणि आठवणारी गोष्ट आणि खूप आवडलेली गोष्ट म्हणजे आपण अभिषेक मळ्यामध्ये एक कार्यक्रम केला होता त्यावेळी तेव्हा तू खूप सुंदर डान्स केला होता त्या नाचरे मोरावरती कसला मस्त डान्स केला होता खूपच छान खूपच छान ती पहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू एका कुठल्या तरी त्या एका कार्यक्रमामध्ये ना खूप असं सुंदरसं असा लहान मुलांच्या कुठल्या तरी एका गाण्यावरती डान्स केला होता मला कुठलं गाणं मग ते बहुतेक हा नाचरे मोरावरती डान्स केला होता आणि कसला सुंदर डान्स केला होता एकदम असा नाच थुई 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 मोर असा एकदम नाचतोय ते आमच्या डोळ्यापुढे ते अजून म्हणजे जात नाही डोळ्यापडून बरं का ती झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकदा स्वप्ना आणि तू तुम्ही काहीतरी परफॉर्मन्स केला होता त्याला सारखा असं वन्स मोर वगैरे मिळत होता बघ कुठं होतं तो काय बघ हा बहुतेक हा अभिषेक मळामध्ये तुम्ही ते नाचरे मोरावरती डान्स केलेला कसला भारी डान्स झाला होता तो अजून तो माझ्या डोळ्यापुढे माझ्या डोळ्यातून जातच नाही तो डान्स तर अशा किती गोष्टी मी तुला सांगू आणि काय काय सांगू मला अख्खा दिवस पुरायचा नाही नुसतं आत्ता फक्त मी तुला तीनच गोष्टी सांगितलेल्या आहेत तर अशा माझ्याकडे किती किती गोष्टी दिवस पुरणार नाहीये पण आबोली तुझ्या बरोबर चेष्टा करायला खूप मजा येते बरं का तू स्वप्ना मी दीपक दादा आपण सगळे मिळालो की धमाल होते नुसती एकदम चेष्टा मस्करी धमाल तर तू श्रीकांतला पण सांग की आपण काय करतो कसं करतो त्याला पण आपल्यात सामील करून घे म्हणजे त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसायला नको आम्ही आल्यानंतर नाही तर त्याला वाटायची की अरे काय काय प्रकार आहे एकदम हा तर त्याला नीट आपल्या ग्रुपबद्दल आपल्या सगळ्या गमती जमतीबद्दल आणि चेष्टा मस्करीबद्दल चांगली माहिती दे आणि त्याला पण आपल्यात ओढून घे तू म्हणजे आपल्याला एक नवीन मेंबर मिळेल बरं असो आबोली पुन्हा एकदा तुला आणि श्रीकांतला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप 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 मनपूर्वक उज्ज्वल व्हाव्यात अशा शुभेच्छा लाडक्या प्रशांची लेख लाडकी लाडक्या प्रशांची लेख लाडकी प्रिय सर्वांना आहे नाव अबोली असले तरीही बाहुली बोलकी आहे जाणार पुण्याला राहणार तेथे जाणार पुण्याला राहणार तेथे संकटच पडले आम्हा नोकरी मिळवली सहजच रुळली कौतुक वाटले आम्हा अबोलीसाठी अनुरूप श्रीकांत अनुरूप परस्परांना आहेत अबोलीसाठी अनुरूप श्रीकांत अनुरूप परस्परांना आहेत कौतुकाचे केळवण म्हणून सारेच आले आहेत फक्त आज आम्हाला प्रशांतच्या आईची म्हणजे अक्कांची आम्हाला आज आठवण आणि उणीव मात्र अक्का सद्भाऊंची नेहमी येते परंतु आठवण मात्र सत्यभामा म्हणजे प्रशांतच्या आजीची आठवण आम्हाला येते आणि ते नाव त्या घराला दिलं आहे आणि मोठा छान सोहळा संपन्न होणार आहे आणि आज या ज्या क्षणी मला बोलायचं नाही त्या क्षणी ती दोघं आलेत म्हणजे ती मला गिफ्ट आहे आम्हा सगळं भावंडांचं जे कुटुंब आहे ते भले सख्खे नसतील आम्ही मावस भाऊ असूत चुलत भाऊ असूत पण आमचं कुटुंब इतकं जोडलं गेलेलं आहे इतकं एकत्रित आहे की आम्ही खरं सगळे सख्ख्या भावांपेक्षाही जास्त प्रेमानं आम्ही सगळे नांदत असतो सगळ्यात मोठा आमचा प्रशांत आणि तो सगळ्यात मोठा असल्याप्रमाणे तो कर्तृत्वानेही मोठा कारण सोलापुरामध्ये जसं
त्याच्या आईचा वारसा, राजकीय वारसा तर त्याच्याकडे आलाच, परंतु आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करणं आणि सोलापुरात प्रतिष्ठा किंवा सामाजिक कार्य कसं करावं याचं उत्तम उदाहरण असलेला हा माझा भाऊ, याचा अनुभव आम्हाला बऱ्याच वेळा सोलापुरात येतो. तर असा हा प्रशांत, त्याची ही दोन भावंड मुलं, म्हणजे एक आबोली आणि एक सात्विक. मी शिक्षणाच्या निमित्तानं प्रशांतकडं दोन वर्ष राहिलो, म्हणजे माझी मावशी असताना, शर्वी मावशी असताना मी त्याच्याकडं दोन वर्ष राहिलो, त्यामुळं मला आबोली आणि सात्विकचा खूप जवळून संबंध आला, सहवास आला. आबोली अतिशय खूप गुणी मुलगी आहे, नाजूक मुलगी आहे आणि एकत्र कुटुंबात वाढल्यामुळं सगळ्यांना सामावून घेणारी पण तिच्यात कुवत आहे. त्यामुळं अशी ही स्वच्छंदी मुलगी, तिला मनासारखा पती मिळाला आहे आणि तिचं जे उर्वरित पुढचं आयुष्य आहे लग्नानंतरचं, हे आयुष्य निश्चितपणानं सुखात जाईल. तिला जो पती मिळालेला आहे तो तिच्या मनाप्रमाणे मिळालेला आहे आणि आमच्या सर्व कुटुंबालाही तो साजेसा असा आहे. दोघांचा संसार खूप उत्तम होईल आणि माझ्या थोरल्या, म्हणजे आमच्या सर्वात थोरला जो आहे प्रशांत, त्याच्या पहिल्या मुलीचं लग्न, म्हणून आम्हाला खूप कौतुक आहे की आमचा पहिला जावई तो. त्यामुळं त्याच्यासाठी आणि या आबोली आणि तिच्या श्रीकांत त्या दोघांसाठीही खूप खूप माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. आबोलीच्या लग्नासाठी मी बार्शीहून इथे सोलापूरला आलेली. आबोली ही माझ्या मोठ्या मावशीची नात, माझी मोठी मावशी शरयू मावशी, शरयू बडवे, ते एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं सोलापुरातलं आणि तिच्याकडे मी शिकायलाही इथे 3 वर्ष होते, त्याच्यामुळे तिची माझी खूप चांगली अटॅचमेंट होती. तिचा मुलगा प्रशांत, प्रशांत दादा आमचा मोठा भाऊ, जसं आमच्या मावशीचं नाव होतं सोलापुरात तसं प्रशांत दादाचं सुद्धा सोलापुरात नाव आहे, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आम्हा बहिणींच्या सुखदुःखामध्ये प्रशांत दादा नेहमी आमच्या पाठीशी असतो. तो आमचा मोठा भाऊ, तसंच प्राजक्ता वहिनी आमची मोठी बहिणी आणि त्यांची मुलगी आबोली. आबोली माझी लाडकी भाची, तिचं आता लग्न आहे. अतिशय हसरी, खेळकर आणि स्वच्छंदी स्वभावाची, अगदी फुलपाखरासारखी स्वच्छंदी अशी आबोली आहे. आणि आबोली आणि श्रीकांतच्या लग्नासाठी आबोली श्रीकांतला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. आबोलीच्या लग्नाचा कौतुक सोहळा पाहायसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. प्रशांत बडवे यांची मी भाऊज आहे आणि आबोलीची काकू. खरं तर सोलापुरात असल्यामुळं आबोलीचा सहवास मला खूप मिळाला आणि लहानपणापासून तिच्यामुळं खरं तर मी काकू झाले. लहान असताना ती माझ्या अंगाखांद्यावर खेळायची, हक्काने सगळं काही मागायची आणि माझे दीर जे आहेत प्रशांत बडवे, त्यांनी माझी सगळी हाऊस जी आहे ती पूर्ण केली. अजूनही ते करत आहेत, नाट्यक्षेत्रातली असेल, गाण्याची असेल, संगीतातली असेल, मानाने तर ते दोघंही मोठे आहेतच. प्रशांत भाऊजी आणि प्राजक्ता वहिनी माझ्या प्रत्येक सुखदुःखात त्यांनी मला साथ दिली, ते सहभागी होतात आणि आमचं कौतुकही नेहमी करतात. आमच्या कुटुंबियांना सगळ्याच बाबतीत आधार देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. आबोली नावाप्रमाणेच आबोलीचं फूल जसं असतं तशी आहे, अतिशय मृदू आहे, नाजूक आहे, हसरी आहे, अवखळ आहे आणि तिच्या आईवडिलांनी तिला खूप लाडाखोडात सांभाळलेलं आहे, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि आताही ती खूप लाडाखोडातच तिच्या सासरी राहील अशी म्हणजे इच्छा आहे, राहीलच ती. तिचा पती जो आहे तोही तिचं लाड करणारा, तिच्या सगळ्या हाऊसमाऊस पूर्ण करणारा आणि तिला पाहिजे तसा मिळाला आहे. तर या सगळ्या आनंदाच्या क्षणी मला माझ्या मावा सासूबाईंची खूप आठवण येते आहे प्रकर्षाने, कारण त्यांनी माझी खूप हौसमौज केली आणि हे सगळं बघायला, म्हणजे त्या आज नाही आहेत इथं पण त्या असल्या तर अजून हा आनंद सोहळा खूप सुंदर झाला असता, रंगला असता असं वाटतं. तर आबोलीला आणि तिच्या पतीला या भावी आयुष्यासाठी, सुखी जीवनासाठी लाख लाख शुभेच्छा, आबाळभर शुभेच्छा. त्यांचं वैवाहिक जीवन खूप सुखासमाधानाचं जावो, त्या दोघांवर आनंदाची सुखाची बरसात सतत हो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. प्रशांतची लहान मावशी आहे मी, सगळ्यात लहान, आणि प्रशांतची जी आई आहे ती सगळ्यात आमची मोठी आणि खूप सगळ्यांवर प्रेम करणारी अशी अक्का,
तिचा हा प्रशांत त्याचा लहानपणापासूनचा उत्कर्षाचा काळ आम्ही पाहिलेला आहे. लहानपणापासून आम्ही त्याच्या खूप संगतीत आहोत. अगदी पंढरपूरला नेहमी येणं जाणं त्याचं खूप असल्यामुळे त्याच्या खूप आम्ही सहवासात राहिलेलो आहोत आणि त्याचा आज उत्कर्षाचा काळ बघता बघता आम्हाला खूप त्याच्याबद्दल आनंद होतो आहे. आणि त्याच्या मुलीचं म्हणजे आबोलीचं आज लग्न ठरलेलं आहे ते आम्हाला खूप आनंद होतो आहे त्याचा. आणि सगळं आम्ही खूप धावून आलो आहे त्याच्यासाठी, तिच्या लग्नासाठी. अगदी म्हणजे आपल्या अक्काचं पहिलंच कार्य आहे नातीचं आणि तसंच आमच्या पण नातीचं, म्हणून आम्ही तिच्यासाठी अगदी धावून आलेलो आहेत लग्नासाठी. आणि आमच्या सगळ्यांकडून तिला शुभेच्छा असणारच आहेत. अबोली खूप छान गोड मुलगी आहे. सात्विक तर अगदी खूपच गोड मुलगा आहे, हुशार आहे. क्रिकेटमध्ये तो नाव मिळवणार आहे आणि बाबाचं नाव आणि उज्ज्वल करणार आहे. तो आहेच आहे अगोदर मोठा, पण त्याच्यापेक्षा अजून तो बाबाचं नाव उज्ज्वल करणार आहे. आणि अशा या अबोलीला आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. अक्काची आम्हाला खूप आठवण येते आणि हे कार्य आम्ही नीट पार्वतीच्या उणे येतीच आहे, आम्हाला आठवण येतीच आहे. पण तिचं कार्य हे नक्की छानच पार पडणार आहे याची खात्री आहे आम्हाला. प्रशांत आमचा लाडका भाचा आणि त्याची पत्नी प्राजक्ता आमची सगळ्या बहिणीमध्ये पहिली सून म्हणून ती पण लाडकी. आणि त्यांची आबोली ही आमची पहिली नात, तिचं लग्न आहे म्हणून त्यानिमित्ताने आम्ही आलो. आबोली अतिशय लाघवी आहे. प्रशांत प्राजक्ता आमचे लाडके आहेतच तसे आबोली सात्विक पण लाडके आहेत. या प्रसंगी आम्हाला आमच्या बहिणीची खूप आठवण येते कारण आबोली तिची अतिशय लाडकी होती. आबोलीला पण बाई आजीची आणि माऊ आजीची आठवण येत असेल. आज तिची लाडकी शैला आत्या लग्नाला हजर राहू शकत नाही आहे, ती थोडी आजारी असल्यामुळं. पण ती पण आमची सगळ्यांची लाडकी भाची. प्रशांत आणि शैला ही आदर्श भावंड आहेत, एकमेकांना साथ देणारी, प्रेम करणारी. प्रशांत हा आदर्श पिता पण आहे सात्विकला, आबोलीला त्यांच्या मनाप्रमाणे शिकू देणारा, वागू देणारा. आणि अशा या आमच्या आबोलीला अतिशय छान पती मिळालेला आहे श्रीकांत. तिच्या मनाप्रमाणे, तिच्या मनाप्रमाणे जुळून येईपर्यंत बरेच दिवस आम्ही प्रतीक्षा करत होतो आणि अखेर आज सगळं काही मनासारखं जुळून आलेलं आहे. अशा आमच्या लाडक्या आबोलीच्या लग्नासाठी आम्ही सगळ्या मावश्या त्याच्या आईची उणीव भरून काढण्यासाठी, उणीव भरून काढणं अवघड आहे पण त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. माय मोरो मावशी उरो म्हणतात. आम्ही चार मावश्या आहोत, त्यातल्या दोन मावश्या आज इथे आहोत. आबोली तुला खूप शुभेच्छा, तुला आणि श्रीकांतला आमचे खूप आशीर्वाद. आतीचा स्वभाव खूप चांगला आहे, सगळ्याला मिळून मिसळून मध्ये घेणारी आहे ती. माझी लाडकी नात, मला दोनच नाते. मी पृथा आलजनीकर. मुलगी मला आबोली मला काकू म्हणते पण प्रशांत मला बहीण मानतो. हे नातं खूप वेगळं आहे. आबोलीची तशी जास्त घसट किंवा हे तिचं लग्नाची स्थळं बघायला लागल्यापासून जास्त चालू झालं. तिच्या बरोबर प्रत्येक पोरगा कसा आहे, काय करतो काय नाही, असं हे बघत बघत जेव्हा श्रीकांतचा फोटो दाखवला तेव्हा तो आवडला पण सगळ्यांनाच पटकीने आणि तिला पण ते मान्य झालं. मग लग्नाची तयारी चालू झाली. मग लग्न करायचं डिसेंबर ऑगस्ट असं बघत ऑगस्ट महिना ठरला, तारीख ठरली. मग ती खरेदी चालू झाल्यानंतर पुण्यामध्ये खरेदीला उत्साहाचं वातावरण होतं सगळ्यांचं. साड्या खरेदी करणं, मग त्या किती नेसणार, मग ती कुठली नेसायची कुठल्या वेळेला, ते सारखं काकू असं नेसू का, काकू हे नेसायचं का, काकू हे करू का, यामध्ये लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट मुलगी विचारून ऐकती आणि सांग विचारती की नाही बाबा आपल्याला नाही कळत, मला सांगा. त्यामुळं तिचा स्वभाव हा त्यावेळेला जास्त उलगडत गेला की खूप मायाळू आणि प्रेमळ आहे आणि प्रत्येक गोष्टीची विचारपूस करून करणारी आहे हे लक्षात यायला लागलं. पण अशा वेळेला आता लक्षात आलं की आपली पोरगी आपल्या जवळून निष्ठून जाणार आहे आणि त्यावेळी ते प्रेमाचं जास्त चालू झालं. तरी पण ती पुण्यातच आहे त्यामुळं तो आनंद आहे की ती खूप लांब नाही आहे, वाटेल तेव्हा आपण जाऊन तिला भेटू शकतो.
माझी बहिणी कम मैत्रिणी. मैत्रिणीचं दादा आमचं एवढं आहे की आम्ही 10-7-8 वर्ष झाले कंटिन्यू सोबत. काय करायचं काय नाही कुठलं हे करायचं सगळं पहिल्यापासून विचारत आली. कधी म्हणजे असं हे नाही. आणि आता एवढं हे झालं की मला तिच्याबद्दल बोलायला पण शब्द सुचत नाही आहे की काय सांगायचं. आबोली आबोली एवढी छान आहे की आता ती जाते हे म्हणजे हे करू शकत नाही. म्हणजे सासरे जाते तिकडे गेले की म्हणजे दुसऱ्याची होणार असं एक्सेप्टच करू शकत नाही. पण लग्न हे तर तिचं हे करायचं आहे कर्तव्याचे. आणि ते काही कोणाला चुकलं नाही आहे आणि ते हेही होणार नाही. फक्त एकच की अशीच मैत्री माझी कायम राहून राहावं ही हे. आबोलीची मावशी. आम्ही आबोलीच्या 7 जणी मावशी 7 जणी मावशा. आबोली सर्वच मावशांची प्रेमळ वागते प्रेमळ बोलते. आणि लहानपणापासूनच आम्ही तिला मांडी अंगा खांद्यावर खेळवलेले आहे तिला. त्यामुळे ती सर्वांचीच आवडती आहे आणि त्यात ती कर्तृत्ववान मुलगी आहे. आणि आईवडिलांची मातृपितृ भक्त आहे. जसं तिने आई वडिलांवर जसं प्रेम केलं तसं ती सासरी जाताना स्वतःचे सासू सासरे जरी असतील तर त्यांच्या ती आई वडिलांप्रमाणेच माया करेल व तिचा भावी संसार छानपणे पार पाडेल. आम्ही 7 जण भावंड आहोत. आम्ही 7 जणांच्या भावंडामध्ये आम्ही दोघेजणीच बहिणी आहोत. आम्ही सगळेजण एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या डॉगींचं पण बॉन्डिंग खूप छान आहे. त्याचबरोबर आम्ही एकमेकांना समजून त्यांना सगळं व्यवस्थित त्यांना घेतो. मी आबोलीचा मावस भाऊ आहे. आबोली दिदी ही एक कर्तृत्ववान मुलगी असून तिचं जर आत्तापर्यंतची कारकीर्द बघितली तर तिनं आत्तापर्यंत सर्वांच्याच उपयोगी पडली आहे. मग ती कुठल्या भावाची मुंज असो कुठल्या भावाचं लग्न जे काही तयारी असेल तिनं ती स्वतः वैयक्तिक पातळीवर केली आहे. आबोली दिदीनं आत्तापर्यंत जे काही सगळ्या भावांना मदत केली आहे ती आत्तापर्यंत अप्रतिमच आहे. आणि तिचा जो कुठला सल्ला असतो मग तो तात्विक असो किंवा कुठलाही असो तिनं आत्तापर्यंत भावांना दिलेला असून त्या सल्ल्यामध्ये सर्वजण व्यवस्थित कार्यान्वित झालेले आहेत. आबोली मायेरचा उंबरठा ओलांडून सासरी निघते. मन खूप भरून आले मावशीच्या आई बाबांच्या डोळ्यात ते दिसतंय पण बोलता येत नाही. तिने तिच्या घरी सुखी असावं छान राहावं एवढीच इच्छा. लहानपणापासूनच तिचा स्वभाव अतिशय मायाळू आहे. प्रत्येकाला माया लावणे प्रत्येकाशी आल्यावर बोलणे वगैरे ती तिच्या घरी जात आहे तिच्या भावी संसारात. हार्दिक शुभेच्छा. प्रशांत हा लहानपणापासून उत्तम रीतीने शिक्षण केलेला व लहान प्रशांत इलेक्ट्रिकल्स म्हणून यांनी छोटं दुकान होतं त्यांचं. त्या दुकानात त्यांचे वडील सदैव आणि आई श्रीयुताई यांनी त्यांना प्रोत्साहन करून मोठे केलं. त्यातून ते सामाजिक कार्य पण घडू शकले. आर्थिक नियोजन सामाजिक प्रेमळ आहेत आणि त्यांची मुलीचा विवाह आबोलीशी झालेला आहे. आबोलीशी माझा जास्त परिचय नाही आहे तरी पण आबोली ही पुण्यामध्ये असल्यामुळं वारंवार आमच्या घरी येत असते. ती सुस्वभावी आहे हसतमुख आहे व नियोजनबद्ध काम तिचे आहे. आणि या विवाहानिमित्त तिला आमच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा.
अबोली अबोलीबद्दल बोलायचं तर तशी तर माझ्यापेक्षा ती खूप लहान. बहिणीचा असा विचार केला तर मला आईला खूप वेळा म्हणायची मी की अगं आई, लहानपणापासून मला वाटायचं की एक सख्खी बहीण असावी आपल्याला. पण जशा आम्ही मोठ्या झालो, अबोलीचं माझं नातं विचारात घेतलं, तर मला असं कधी वाटलं नाही की मला सख्खी बहीण पाहिजे होती. ती किती लहान असली माझ्यासारखी, तरी माझ्याशी खूप मैत्रिणीसारखं रिलेशन तिने मेंटेन केलं. मस्ती करणं, दंगा करणं, हसणं, खेळणं, बोलणं आणि कुठलीही गोष्ट आम्ही एकमेकीत शेअर करू शकतो असं नातं तिने आणि मी दोघींनी जपलं. आणि आज तिचं लग्न आहे. मला दोन्ही भावना आहेत की पिल्लू माझं मोठं झालं आणि लग्न आहे तिचं आता आज. त्याच्यामुळं मिक्स भावना आहेत मनामध्ये. आनंदही खूप होतो आहे आणि वाईटही वाटतं आहे की पिल्लू जाणार आपलं. त्याच्यामुळं दोन्ही भावनांनी अबोलीला खूप खूप शुभेच्छा. अबोलीबद्दल सांगायचं म्हणजे ती एकदम माझी लहानपणापासूनची स्कूल फ्रेंड आहे. आणि जवळजवळ मी मध्ये 4-5 वर्ष आम्ही एकत्र नव्हतो, तरी सुद्धा आमची फ्रेंडशिप खूप छान चालली आहे आणि अशीच लॉंग टाईम चालत राहील. तिचा खूप मला हे सपोर्ट आहे आणि आम्ही तिला खूप सपोर्ट करतो. तिचा खूप जास्त चांगला सपोर्ट आहे आम्हाला. बाकी तिची लाईफ इथून पुढे खूप छान. चिडचिड करते का कधी? भांडणं झाली का तुमची? हा, भांडणं अशी नाही होत सहसा. खरं थोडाफार तेवढा मैत्रिणी आहेत त्यामुळं चालणारच. भांडणं अशी सहसा आम्ही कधी केलेली नाही आहेत. सगळे खूप ॲडजस्टेबल आहोत आम्ही. पुण्यात पण आम्ही एकत्र आता 4 वर्ष झालं राहतो आहे, त्यामुळे असं कधी वाटलं नाही की रूमवर कधी एकमेकांची कामं करतो आहोत. म्हणजे अशी असं वाट नाही आहे की बाबा असं ते तिचं काम आहे, ते तिनेच केलं पाहिजे, असं आमच्यात कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे एकच इच्छा आहे की ही फ्रेंडशिप कायम अशीच टिकून राहावी. आठ 10 वर्षापासूनची मैत्रीण आहे. अबोलीचा स्वभाव खूपच मनमिळावू आहे आणि सपोर्ट करते सगळ्या. कुठल्या कॉलेजला होता? संगमेश्वर कॉलेज. आणि म्हणजे 11वीपासून सुरू केलं तुम्ही? हा, 11वीपासून. 11वी 12वीला होतो असे फ्रेंड, पण क्लोज आलो ते फर्स्ट इयर पासून. मग सगळं तिथनं फिरायला वगैरे सुरुवात झाली? तिथून सगळं सुरुवात. गोंधळ घालून तिथनं सुरुवात झाली? मग तुझं लग्न आधी झालं? मग तिला लग्न करायचा सल्ला एवढा उशिरा का दिला तू? ते सांगितले ना मी एक आता पडले खड्ड्यात, तू पडू नकोस, उशिरा पड खड्ड्यात, असं सांगितलं. म्हणून ती तुझं ऐकलं तिने? म्हणून तर उशिरा करायला लावले ना तिला लग्न. पण आता करते ते योग्य आहे ना? हो, आता करते ते योग्यच आहे. आणि आता तुला म्हणजे ती जाणार पुण्याला आता? म्हणजे आधीपासून होतीच पुण्याला, पण आता ती पुण्याला जाणार. मग त्याचं आता तुला काय वाईट वाटतंय का आनंद व्हायला लागला की ते बरं झालं चाललेलं? दोन्ही वाटतंय, वाईट पण वाटतंय गेली म्हणून, आनंद पण आहे की आम्ही जाऊन तिच्याकडे राहणार आता पुढं. अच्छा. अबोली म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिला खूप झोपायला आवडतं आणि तिला नाही जेवायला दिलं तरी चालतं. आणि अबोलीसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात जी आहे तिला खूप महत्त्व आहे आणि तिने माझी खूप साथ दिली. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि खूप एकदम चांगली मैत्रीण आहे की जी मला दरवेळेस गाईड करते की काय करावं आणि काय करू नये. त्यामुळे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी माझे बेस्ट विशेष नेहमी राहतील, आयुष्यभर राहतील. किती वर्षापासून ज्या मैत्रिणी आहेत तुम्ही? आम्ही जवळजवळ जरा आता 14-15 वर्ष झालं मैत्रिणी आहोत. माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे ती, 8वीपासूनची. शाळा झाली, कॉलेजमध्ये आम्ही वेगळ्या कॉलेजमध्ये होतो, पण नंतर परत जेव्हा आम्ही तिला जॉब लागला तेव्हा परत आम्ही एकत्र आलो. त्याच्यानंतर आम्ही 4-5 वर्ष एकत्र राहिलो आणि खूप मजा केली आयुष्यामध्ये. खूप मजा केली आम्ही दोघींनी मिळून आणि एकमेकींचे भरपूर सिगरेट माहीत आहेत आम्हाला. एखादं सिक्रेट सांग, एखादं काहीतरी. एखादं सिक्रेट सांगता येत नाही. असं एखादं खास काहीतरी असं घडलं नाही दोघींमध्ये? दोघींमध्ये असं विशेष सगळ्यांना सांगावं असं काही घडलं का? नाही, असं सांगावं असं काही नाहीये. पण नेहमी म्हणजे जेव्हा कधी गायडन्स असतो किंवा काय गायडन्स लागतो ती मला करते. दोघींच्या मैत्रिणीमधला एखादा किस्सा? हा, एक दिवस तिच्या भुकेचा किस्सा सांगते मी. भुकेचा स्टॅमिना.
तर एक दिवस काय झालं, आम्ही दोघी राहत होतो एकत्र पुण्यामध्ये. तेव्हा संडे होता, मग मी ठरवलं ही काही करायची नाही खायला. मग मी म्हटलं बघू आज ही काय करते बघू म्हटलं खायला. आणि मी अशी आहे की मला भूक अजिबात सहन होत नाही आणि तिला खूप भूक सहन होते. मग मी दिवसभर काहीच केलं नाही खायला, काहीच केलं नाही खायला दिवसभर. आणि तिनेही केलं नाही आणि मीही केलं नाही. शेवटी 4 वाजता वैतागून मीच तिला म्हटलं, अगं बाई तुला काही खायचं आहे का म्हटलं. मला खायचं आहे. आणि मी उठले आणि मी भजी केली आणि मग आम्ही दोघींनी खाल्ली. मी म्हणलं तू धन्य आहेस म्हणलं की तू खूप भूक सहन करू शकते. ती झोपून राहिली पण ती नाही, ती म्हटली नाही मी काय करणार नाही, तुला करायचं असेल तर तू कर आणि खा म्हटली. भांडणं किती वेळा झाली दोघींची? एकदा पण नाही. भांडणं नाही झाली? हा म्हणजे असं व्हायचं की आम्ही असं क्लिअर असायचं की जे काय आहे ते समोरासमोर सांगायचं. हे मला पटलं नाही प्राजू, हे मला पटत नाही, हे तू वागू नको किंवा करू नको. आणि माझं पण तसंच होतं की जे काय आहे ते तोंडावर सांगायचं की हे मला पटलं नाही, हे करायचं नाही. आणि पुढं आमचं डिसिजन असायचं की ते करायचं किंवा नाही करायचं. भांडण असं नाही कधीच. आबोली जेव्हा पुण्यावरून यायची तेव्हा आम्ही पाणीपुरी खायला जायचो. तुझी फेवरेट आहे का पाणीपुरी की तिची फेवरेट आहे? आबोलीची फेवरेट आहे. आबोलीची फेवरेट आहे, तिथलीच फेवरेट आहे. अजून काय फेवरेट आहे तिचं? तुझ्याशी कसं वागायची आबोली? म्हणजे बाकीच्या मैत्रिणीसारखं तुझ्यावर होतं का, तुझ्यावर जास्ती होतं का, कमी होतं जरा असं जरा काय? तसं काय नाही, सगळ्यांशी ती ते झालं. तरी त्यातल्या त्यात तुझ्याशी खास होतं का, सपनीशी जास्त खास होत? जास्त खास कुणाचं होत? सपना हा बरोबर आहे ना. मला उत्तर हेच अपेक्षित होतं मला हे ते. हां चांगला म्हणजे ते आल्यानंतर तुम्हाला विसरून जाईल का, ते ती परत तुम्हाला ठेवेल फ्रेंडशिप? ठेवेल तर जाऊ दे ती. आम्ही जेव्हा श्रीकांतच्या घरी राहणार आहे. विसरून झाल्यावर श्रीकांतच्या घरी जाऊन राहणार? जर विसरली तर आम्ही तिथंच जाऊन राहतो ना, मग कसं विसरू शकेल ती? नाही ती श्रीकांत कुलूप लावून गेली घरात नंतर. आम्ही करणार नाही तिला. नाही ना. बोली कशी आहेस? तुझ्या लग्नाला आम्हाला येताना आलो, सो सॉरी. पण तू तुझं आयुष्य एन्जॉय कर, मस्तपैकी आनंदाने राहावा. आणि तू सगळ्यांची तर लाडकी आहेस फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये, पण तू तिकडे जाऊन पण खूप सगळ्यांना आनंदी ठेवशील, हॅप्पी राहशील अशी आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स अँड विशिंग यू अ व्हेरी हॅप्पी मॅरिड लाईफ. नमस्कार, मी रवी हलसगीकर. तिचं लग्न आहे ना त्या आबोलीचा काका, मामा आणि मित्र. आम्ही लाडन तिला अभय म्हणायचो. चार महिने वेळ वाटत होता पण हा दिवस लगेच जवळ आला. बघता बघता घरची सगळी तयारी गडबड सगळी संपत आज लग्नाचा दिवस आलाय. खरं वाटतच नाहीये बघता एवढी मोठी झाली आज लग्नाची आली. अतिशय प्रेम सगळ्यांचं ऐकणारी, सगळ्यांचं म्हणजे माझं नक्की ऐकणारी, गोड कधी विरोध नाही, सगळं समजून घेऊन मान्य करून विचारपूस करून या दिवसात असं अवघड आहे. पण कुठलीही गोष्ट करताना काय करू काय नको चर्चा विनिमय वडीलधाऱ्यांचा मान सन्मान सगळ्यांचं ऐकून घेऊन करणारी आबोली आज लग्न होऊन नवीन घरी जाते. तिच्या स्वतःच्या घरी जाते. तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पुऱ्या होत पुण्यासारख्या घरात नवीन घरात रुळत ते घरही बडव्यांसारखंच भरभराट करू. या शुभेच्छा. नमस्कार, मी सात्विक प्रशांत बडवे.
अबोलीचा सख्खा भाऊ. माझं आणि तिचं, माझ्या आणि तिच्यामध्ये 8 वर्षाचं अंतर आहे, पण असं वाटत नाही की ती माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. आम्ही मित्र मैत्रिणी ऐकल्यासारखे वागतो, बेस्ट फ्रेंड असे, जे बहिणीचं नातं असं कधी दिसून येत नाही. म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची तेवढीच साथ असती की अशी कुठली गोष्ट नाही की मी तिला सांगितल्याशिवाय करत नाही. पहिल्यांदा बाबांना सांगायच्या आधी पहिला मी तिला सांगतो, कारण की बाबांना सांगायची डेअरिंग होत नाही. म्हणून पहिला दीदीला सांगितली जाते गोष्ट, आणि त्याच्यामध्ये ती नक्की काहीतर त्याच्यातनं मला मार्ग देते. असे भरपूर काही आहे सांगण्यासारखं, पण एक छोटीशी आठवण सांगतो. कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली पुण्यामध्ये. पुण्यामध्ये ॲडमिशन घेतल्यावर सकाळी कॉलेज असायचं आणि दुपारी क्रिकेटची प्रॅक्टिस. आणि नेमकं सकाळी क्रिकेटची मॅच सुरू झाली, मग कॉलेजमध्ये असाइनमेंट द्यायला लागले फर्स्ट इयरला. मग ते आता बी कॉममध्ये भरपूर असाइनमेंट असायचे प्रत्येक विषयाचे, म्हटल्यावर एकटं ते लिहिणं अशक्य होतं. म्हणजे इकडं क्रिकेट खेळून तिकडं परत ते लिहिणं. मी तिला सहजच त्या दिवशी म्हटलं की अशी अशी मॅच आहे माझी, तर काय करू. ती म्हणली नाही जा खेळ मॅच. म्हटलं मग असाइनमेंट पण आहेत करायचे, काय कर, तू जा मॅच खेळून ये, मी तुझी असाइनमेंट लिहिते, हे असं ती बोलली. मी मॅचला गेलो आणि मॅच संपून दुपारी आलो. मग येऊन बघतो तर काय असाइनमेंट लिहून झालेले. मग जाऊन ते चेक केले मी आणि येऊन तिला सांगितलं की मी असं असं सरांकडनं चेक केले. मग ते चेक करण्या आपलं असाइनमेंट लिहिण्यामागं काहीतरी द्यायला लागणार. मग काय द्यायचं म्हणल्यावर कॅडबरी हे पहिलं असणार. म्हणजे कुठलंही काम करून घ्यायचं म्हणलं की काहीतरी द्यायला लागणार, असं आहेत ठराविक गोष्टी, अजून ते सांगता येणार नाहीत. दुसरं बोलायचं झालं तर पे आपलं खाण्यापिण्यामध्ये जो मस्का लावतो त्याचा दुसरा अर्थ ती आहे. म्हणजे काही जरी मस्का लावायचा असेल बाबांना, तर ती मस्क्याप्रमाणे माझ्या कामाला येते. अशा आहेत भरपूर गोष्टी की डायरेक्ट बाबांना सांगू शकत नाही, पण त्या मस्क्यानुसार ते तिथनंपर्यंत बाबांपर्यंत पोचतात. म्हणजे पहिल्यांदा दीदीला सांगायचं, मग ते बरोबर हळूच बाबांपर्यंत जातं, हे मात्र माहीत झालं आहे. पण बाबांना ते कळून येतं की दीदीकडनं कळलं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काहीतरी ह्याच्यामागं आहे. नमस्कार, प्राजक्ता प्रशांत बडवे. मी अबोलीची आई. अबोलीचा जन्म झाला सोलापूरमध्ये. तिला शाळेमध्ये घातलं, सेवासन शाळेमध्ये घातलं, मुलींची शाळा देऊन पहिली ते 10वीपर्यंत. अबोलीचा जन्म झाल्यानंतर ना तिच्या बाबांना 1 लाखाचं काम मिळालं. ती माझी घरची लक्ष्मी आहे. लहानपणी गोड देखणी आजी आजोबांची लाडकी होती, बाबांची लाडकी बाबांना भ्यायची. आणि आठवड्यातनं आम्ही तिला आठवड्यातनं बागेतला न्यायची. ते आल्यानंतर संध्याकाळची हातपादून शिभंकर ती कराय म्हणायची. आमचे संस्कार तिच्यावर चांगले आहेत. आता ती सासरी लग्न होऊन जायची. लाडकी एक देखणी 1 लाखात एक मुलगी आहे माझी. आता ती सासरी जाणार आहे म्हणून जरा दुःख होत आहे, पण सासरच्या सगळ्या मंडळीला सांभाळून गेली अशी खात्री आहे. सध्या आपण नवीन एक ऐकत असतो, बेटी बचाओ बेटी पढाओ असं सगळं आपण ऐकत असतो. किंवा असं म्हणत असतात की घरामध्ये एक तरी मुलगी असावी, जसं वंशाचा दिवा असतो असं म्हणतात, तसं एक मुलगीसुद्धा असावी, एक म्हणजे वंशाची एक पणतीसुद्धा असावी असं म्हटलं जातं. पण खरंच ज्याला मुलगी आहे, ज्याला मुलगी झालेली आहे, एक मुलगी दोन मुलगी, त्यांना खरं त्याची जाण असते. कारण असं म्हणतात की मुलाचं प्रेम हे आईवर जास्त असतं आणि मुलीचं प्रेम हे बापावर जास्त असतं. असं काही नसतं खरं सांगायचं तर. दोघांचे सगळ्यांचे एकमेकावर एका कुटुंबियाप्रमाणे एक सगळ्यांचे प्रेम असतात. म्हणजे मुलाचं बापावरही असतं, मुलीचं आईवर पण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु नाही म्हणलं तरी थोडीशी एक अटॅचमेंट मुलीच्या दृष्टिकोनातनं जास्त असते.
कारण काय आपल्याला माहीत नाही. परंतु कसं असतं की मुलगी आपली जाणार आहे, आपलं घर सोडून जाणार आहे, केव्हा ना केव्हा तरी ती नवऱ्याच्या घरी जाणार आहे अशी एक भावना मनामध्ये असल्यामुळे असेल कदाचित, किंवा म्हणून त्या दृष्टिकोनातनं मुलीवर जास्त प्रेम असेल. परंतु अनुभवाचे बोल आपण जेव्हा बघतो किंवा अनेक लोकांचे अनुभव आपण बघतो तेव्हा मुलगी ही आईबापाला खूप जास्त प्रमाणामध्ये सांभाळत असते किंवा तिचं एक जास्त प्रेम असतं. परंतु अपेक्षा अशी असते की ज्या वेळेला मुलगी आपली सासरी जाते त्यावेळेला आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांना तेसुद्धा तिने आपल्या आईवडिलांप्रमाणेच प्रेम करावं आणि तिला त्या पद्धतीनेच त्यांच्याबरोबरसुद्धा राहावं अशी एक अपेक्षा प्रत्येक बापाची असते. आणि एक खात्री मी 100% देतो की कसं आहे, थोडीशी आबोली आमची चिडकट आहे, रागीट आहे, एकदम रागाला आली की थोडंसं चिडून काहीतरी बोलती हे करती, पण लाघवी आहे. म्हणजे लगेच ती तिचा मूड थोड्याने 1-5 मिनिटांमध्ये चेंज होतो, तेवढ्यापुरती थोडीशी फुगून बसते पण लगेच तिचा मूड चेंज होतो. आणि मूड चेंज झाल्यानंतर मग थोडंसं परत लगेच हसत खेळत येऊन हे करून मग जवळ येऊन गळ्यात पडून ही जी एक भावना असते मुलींच्यामध्ये ती आबोलीमध्ये अगदी ओतप्रोत भरलेली आहे. म्हणजे ती एकतर असं आहे की घाबरती थोडंसं, म्हणजे बाबांना म्हणून जे काय घाबरलं जातं, आदरयुक्त भीती, म्हणजे भीती म्हणजे असं ह्याची भीती नाही. कारण आजपर्यंत एवढे वर्ष झाले, आज तिचं वय वर्ष 27-28 आहे, आजपर्यंत एकदाही तिला बाप म्हणून कधी बोटाने आम्ही हात लावलेला नाही, म्हणजे मारलेलं नाही तिला कधी. जे काय आहे ते सगळं तिची आजी, म्हणजे माझी आई, हिचे लहानपणाचे संस्कार आणि नंतर तिच्या आईचे संस्कार हे खूप तिच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भरल्यामुळं ती आज समाजामध्ये व्यवस्थितरित्या वावरते. शिक्षणाची पूर्ण जबाबदारी, म्हणजे शिक्षणाचं जरी तिचं ग्रॅज्युएशन झालं, BBAमध्ये ग्रॅज्युएशन केलं, नंतरनं ती MBA झाली. MBA झाल्यानंतर मी तिला असं म्हणत होतो की आपली आपण जॉब तुला बघायचा आहे का, कुठं बघायचा, काय करायचा. माझ्या एवढ्या ओळखी परिचय असतानासुद्धा तिने कुठल्याही प्रकारचा माझा वशिला न वापरता तिच्या तिच्या स्वकर्तृत्वावर तिने नेटवरनं हुडकून ती नोकरी शोधली आणि पुण्यामध्ये ती गेली 6 वर्ष जॉब करते, एकटी राहते. पण कसं असतं आता ती एकटी राहते म्हणजे 6 वर्ष झाले ती आमच्या घराच्या बाहेरच आहे, म्हणजे ती पुण्यामध्ये राहते. परंतु आत्ता लग्न होऊन जाताना जी एक गोष्ट असते की नाही आता, म्हणजे ती आता आबोली नाही, ती आता गलगली झाली, आबोली बडवे जी आहे तिची आता आबोली गलगली झाली, हा जो एक भाव असतो त्या ह्याच्यामध्ये, या भावांमध्ये निश्चित आता फरक पडणार आहे. परंतु तिलासुद्धा आता मला सांगणं असंच आहे की ज्या पद्धतीने 25-30 वर्ष तिने या बडवे घराण्यामध्ये काढले आणि बडवे घराण्याशी सगळ्या लोकांशी जोडून राहिले, त्याच पद्धतीने तिने गलगले घराण्याचंसुद्धा जोडणं आणि त्यांचंसुद्धा घर कशा पद्धतीने जोडलं राहील ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार तिने करणं, आणि हे नक्की करेल ती, म्हणजे तिला तो स्वभाव आहे तिचा. म्हणजे जरी थोडंसं मगाशी मी तुम्हाला म्हणलं की चिडती ती हे करती, पण तरीसुद्धा ती लगेच हे होती. आणि सगळ्यात आमच्या घरामध्ये आईचं असू दे, वडिलाचं असू दे, काय असू दे, तिचं तिच्या भावावर जास्त प्रेम आहे. म्हणजे भावावर प्रेम म्हणजे काय आहे, त्याला म्हणजे भावाला काही जरी तिने मागितलं भावाने तिला तरी ती नाही म्हणत नाही, लगेच बरं ठीक आहे. थोडंसं असतं त्यांच्यामध्ये म्हणजे भांडणं, खटखटी थोडी मधनं होत होती लहानपणी, परंतु आता मोठी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं नाहीत, एक मॅच्युरिटी आहे दोघांमध्ये. आणि दोघांमध्ये मॅच्युरिटी असल्यामुळे चेष्टामस्करीमध्ये जे काय असेल ते होत असेल ते, परंतु मुलाचा म्हणजे सात्विकचा अभ्यास करून देणं, तिचं लिखाण करून देणं, तिचा अभ्यास घेणं ह्यासुद्धा गोष्टी तिने पुण्यामध्ये राहून, कारण आता सात्विकसुद्धा आमचं पुण्यामध्ये तिच्याबरोबरच गेले 3 वर्ष झालं राहतो आहे, पुढचे 2 वर्ष तो तिथे करेल. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये सात्विकची पुढची जी जबाबदारी आहे ती तिने स्वीकारल्यासारखी झाली, म्हणजे ती एका दृष्टीने सात्विकची आई पण झाली. म्हणजे तिला व्यवस्थितरित्या सांभाळणं, सात्विकचं सगळ्या गोष्टी करणं असं वाटतं तेवढं सोपं गोष्ट नाही. म्हणजे सकाळी 8 वाजता ड्युटीवर जायचं, संध्याकाळी 6 वाजता यायचं आणि पुन्हा सात्विकचंही करायचं, स्वतःचंही करायचं, घरही सांभाळायचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून ज्या काही गुणांची आवश्यकता असते हे सर्व गुण तिच्यामध्ये आहेत. फक्त तिला एकच सांगणं आहे, रागराग थोडासा कमी कर, चिडचिड थोडीशी कमी कर, आणि ज्या पद्धतीने बडवेंच्या घरामध्ये तू एक फुलराणी म्हणून राहिलीस त्याच पद्धतीने गलगलींच्या घरचीसुद्धा लक्ष्मी आणि फुलराणी होऊन राहा, एवढंच मला तुला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. तेही घर आता तुझंच आहे, आमचं घर हे जरी तुझं असलं तरी ते घर आता तुझं म्हणून घर झालेलं आहे. ते इतके दिवस तुझ्या वडिलांचं, भावाचं, आईचं आणि तुझं असं ते घर होतं, आता तुझं घर
हे श्रीकांतचं आणि गलगली परिवाराचं घर झालेलं आहे. त्यामुळं त्या घरामध्ये तू व्यवस्थितरित्या नांद, त्या घरची लक्ष्मी हो, एवढंच तुला या ठिकाणी मी सांगतो.